नमस्कार, मी पंजाब डॅक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट उघडी धावणगाव तालुका शिरोळ जिल्हा परभणी. आज आहे 5 जुलै 2023. आजपासून जो सर्व शेतकऱ्यांसाठी हवामान अंदाज येत आहे. पण आपण सांगितलं होतं की राज्यामध्ये 3 जुलैपासून राज्यात पावसाळा सुरुवात होणार आहे. तर राज्यामध्ये 3 जुलैपासून राज्यामध्ये आगमन झालं आणि त्याच्यानंतर म्हटलं होतं की 4 जुलैपासून राज्यामध्ये पाऊस पडणार आहे. 4 आणि 5 म्हणजे काल होती 4 जुलै आणि आज 5 जुलै. तर राज्यामध्ये ठिकठिकाणी पाऊस सुरू झाला, म्हणजे वडे नाले वाहतील असा पाऊस सुरू झाला. म्हणजे अपेक्षा नव्हती त्या पावसाची. आपण सांगितलं होतं की राज्यामध्ये म्हणजे पहिल्या अंदाजामध्ये एक अंदाज दिला होता की जून पेक्षा जुलै मध्ये जास्त पाऊस पडणार आहे, ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर खूप पाऊस पडणार आहे असं सांगितलं होतं. पण सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की सर्व शेतकऱ्यांना म्हणजे आणखीन म्हणजे आज आहे 5 जुलै, आता उद्या आणखीन 6 जुलैपासून 7-8 तारखेपर्यंत आणखीन 3 दिवस राज्यामध्ये पावसाचा जोर राहणार आहे. म्हणून सर्व शेतकऱ्यांना लक्षात येत आहे, ज्या भागात पाऊस पडणार नाही त्या भागात देखील सगळीकडे पाऊस पडणार आहे. दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार, पण सगळ्या राज्यामध्ये सगळ्याची पेरणी होणार आहे. म्हणून सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. आपण जूनचा एक अंदाज दिला होता, जून मध्ये म्हटलं होतं की 8 जूनला निस्त आगमन होईल आणि 27-28 जूनला पेरणी होतील असं सांगितलं होतं. पण ते वादळ आल्यामुळे काय झालं, त्यावेळेसमध्ये काय झालं, वादळामुळं ती बाष्प खेचल्या गेलं, मग त्यावेळेस ते जुलै जून मधला पाऊस पडला नाही. पण त्याच्यानंतर सांगितलं होतं की म्हणजे जून 25 जून नंतर पाऊस येणार आहे असं सांगितलं. त्यानंतर 25-27 जूनला बऱ्याच ठिकाणी विदर्भ मराठवाड्यात पाऊस झाला आणि सर्व शेतकऱ्यांच्या पेरण्या झाला. आणि त्याच्यानंतर एक आत्ताचा हे जे अंदाज दिला की त्याच्यामध्ये सांगितलं होतं की राज्यामध्ये 3 जुलैपासून ते 10 जुलैपर्यंत राज्यात दररोजच्या वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे. आणि सर्वांना आनंदाची बातमी म्हणजे विशेष म्हणजे पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी पाऊस पडायला आहे. सगळ्याकडे पाऊस पडायला सगळ्याच्या पेरण्या होणार आहेत. म्हणून हा सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की शेतकऱ्यांना आणखी म्हणजे हे या जुलै महिन्यात दरवर्षी पाऊस नसतो, पण यावर्षी खूप पाऊस पडणार आहे. म्हणून सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. याच्यानंतर हा पाऊस 8 जुलैपर्यंत राहणार आहे, पण त्याच्यानंतर 13 जुलै 14 15 16 17 जुलै दरम्यान राज्यात परत एकदा चांगला पाऊस येणार आहे. म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. शेतकऱ्यांना यावर्षी खूप पाऊस पडणार आहे, म्हणून काही चिंता करायची गरज नाही. सगळीकडे पाऊस पडणार आहे, दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे, सगळीकडे पाणीच पाणी होणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. अचानक जर वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल आणि माझ्या सर्व शेतकऱ्याला अंदाज दिला जाईल.